सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिव्यांचा भडीमार करत रॅप सॉंग तयार करणारा शुभम जाधव याच्या विरोधात चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच काय तर ट्रेसपासचा देखील गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे आणि तोच शुभम जाधव उर्फ रॉक्सन त्याचं नाव आहे तो सध्या माझ्यासोबत आहे शुभम तुझ्या तुझ्याकडे परवानगी नसताना तू विद्यापीठामध्ये जे रॅप तयार केलेलं आहे त्याच्याविरोधात आता म्हणजे कारवाई होती आहे गुन्हा दाखल झाला आहे तुझ्या विरोधात आता हा जो परत परत प्रश्न निर्माण होतो आहे ना की विद्यापीठाची माझ्याकडे परवानगी नव्हती परवानगी होती हा सबसेल फेक गुण आहे खोटा गुन्हा आहे हा आणि माझ्याकडं परवानगी होती कारण विदाऊट परवानगी मी तिथं रॅप साँग शूटच करू शकत कारण विद्यापीठात विना परवानगी तुम्ही पाऊल नाही टाकू शकत आमचे दहा पंधरा लोकांची टीम ज्यावेळेस तिथं आमचे मोठे मोठे इक्विपमेंट्स घेऊन जाते कॅमेरे गिंबल लाईट्स या सगळ्या गोष्टी घेऊन जातात त्यावेळेस मग सेक्युरिटी काही झोपा काढत होती का हा पण प्रश्न निर्माण होतो ना आणि त्या दिवशी रविवार होता रविवारी मेन बिल्डिंगला लॉक असतं प्रॉपर लॉक असतं ते लॉक तोडून तर आम्ही शूट नाही करू शकत मेन बिल्डिंगच्या लाईट्स चालू होत्या आतमध्ये झुंबर वगैरे शॉर्ट आहेत त्याच्यामध्ये ते तुम्हाला व्हिडिओ पण देतो मी त्याच्या लाईट्स चालू होत्या मग ते सिक्युरिटीच्या नजरेत आलं असेल ना कुणी दिली तुला परवानगी कुठे आहे तुझ्याकडे परवानगीचा पत्र आता पत्र नाही आहे ज्यावेळेस मी त्यांना अर्ज दिला त्याचं मला त्यांनी लेखी अर्ज नाही दिला की हा आमची परवानगी आहे एक माझ्या गुडविलवरती त्यांनी मी त्यांना मी कन्व्हिन्स केलं तर त्यांनी फोनवरती मला परवानगी दिली माननीय रजिस्ट्रार सरांनी तर त्यांनी फोनवरती परवानगी दिली आता त्यांनी परवानगी दिल्याशिवाय तिथं सहा तास तर मला शूटच करून देऊ शकणार नाहीत ना कोण कोण म्हणजे नाव नाव घे ना तू कौन, आदरणीय प्रफुल सर प्रफुल पवार सर यांनी मला परवानगी दिली होती आता तू म्हणतोय तुला तोंडी परवानगी दिली होती परंतु आता विद्यापीठाने तुझ्या विरोधात गुन्हा दाखल केलाय विद्यापीठ त्यांचं मला हे भाय बाबा मी विद्यापीठावरती गुन्हा दाखल नाही करायचा विद्यापीठाची मी इज्जत करतो कारण ते विद्येचं घर आहे आणि विद्येसमोर नेहमी झुकलं पाहिजे आणि मी विद्येसमोर मी भगतसिंग वाचणारा माणूस आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं वाचणारा माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराज वाचणारा माणूस आहे तर मी विद्येपुढं नेहमी झुकतो कंप्लेंट जर माझ्या विरोधात तिथं पोलीस चतुर्सृंगी पोलिसमध्ये ऐवजी जर सरांनी किंवा तिथल्या टीमने मला जर विचारलं असतं की रॉक्सन तुझ्या या गाण्यामुळे आमच्यावरती गंडांतर येते जर तू ते गाणं डिलीट नाही मारलं तर आम्ही कायद्याप्रमाणात जाईल कायदेशीर कारवाई करेल तर ते मी त्यांच्या एका शब्दावर डिलीट मारलं असतो सर हे एवढं सगळं मीडिया बिडिया ही सगळ्याची गरजच नसली नसती बघ तू म्हणतो आहे विद्येचं माहेर घर त्याच विद्येच्या मंदिरामध्ये तू जे गाणं गायलं त्या ठिकाणी रॅप केलं त्याच्यामध्ये अक्षरशः शिवी गाळे म्हणजे तू या ठिकाणी जाऊन हे काय सांगायचंय तुला मला एक गोष्ट असे म्हणे मी शिवाय देतो म्हणजे विद्याचे डिसरिस्पेक्ट करतो असं नाही मी तुम्हाला याच्या आधी नामदेव ढसाळांचं उदाहरण दिले याच्या आधी कवी ग्रेस यांचं उदाहरण दिलंय तुम्ही जर विद्रोही तुकाराम महाराज वाचले तर त्यांचं तर आपण डिरेक्टली त्यांचं तर मी माझं कम्पॅरिझन त्या लोकांसोबत करत नाही मी खूप लहान माणूस आहे मी एक शेतकऱ्याचा पोरग आहे आता तर मी काहीतरी झेप घेऊ पाहतोय त्यावरच मला हे सगळं दाबण्यात येते तर शिवी देणं किंवा विद्येत कॉलेजच्या आवारासार किती जणं शिव्या देत आहेत हां आणि मुद्दा असा झाला की मी विद्यापीठात शिव्यात की एक चित्रीकरण होतं आणि तुम्ही जे शिव्यांचं म्हणताय ना तर ॲक्च्युली रेकॉर्डिंग ते स्टुडिओमध्ये झाले तिथं आम्ही फक्त व्हिज्युअल शूट केलेत आणि जे रेकॉर्डिंग झालं ते स्टुडिओत झाले तर शिवीगाळा आम्ही सगळी स्टुडिओत करून मग इथं शूट केले बरं तू म्हणला की विद्यापीठामध्ये देखील शिव्या देतात परंतु ते शिव्या खाजगीत दिल्या जातात ते कुठल्याही यूट्यूबवर अपलोड केलं जात नाही ते कुठेही जाऊन अशा पद्धतीने म्हणजे गाणं रॅप करत केलं जात नाही दादा आता तुम्हाला तेच म्हणलं एक सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे आता आम्हाला कॉन्टेंट हे युट्यूब अलाव करतं टाकायला युट्यूबवर तुम्हाला मी अशी किती कॉन्टेंट दाखवतात शिवाय तुम्हाला मी ओ टीचे प्लॅटफॉर्मवरती अशी किती कॉन्टेंट दाखवतात शिव्यांचा भडी मार आहे किती दाखवू तुम्ही सांगा मिर्झापूर सेक्रेट गेम्स आत्ता ते फर्जी का काय आलं फर्जीच की फर्जी आले आता ते शाहिद कपूरचं त्यात आई बहीण उदळी गेलेले तर त्याच्यामुळे शिव्या देणं हा गुन्हा ठरू शकत नाही आणि शिव्या देन एक समाजाचा भाग आहे जसं आपला एक बॉडी पार्ट असतो तो आपण तिरस्कार नाही करू शकत त्या गोष्टीचा त्या बॉडी पार्टचं नाव नाही सांगत मी दुसरा विषय असा आहे की शिव्या हा समाजाचा एक पार्ट आहे कलाकार हा समाजाचा एक आरसा असतो आणि कलाकार समाजाला समाजाचं प्रतिबिंब दाखवत असतो आणि स्वतःचं प्रतिबिंब एवढं घाण आहे म्हणून समाजानं चिडायचं नसतं कलाकार जर समोर सपोर्ट जातात तर त्याला सपोर्ट करणं हे समाजानं हे सगळ्या समाजा गोष्टी ॲक्सेप्ट करतोय समाज शुभम पण ह्याच्या अगोदर सुद्धा तू छान गाणी केलेत म्हणजे छान रॅप केलेले आहेत त्याच्यामध्ये पांडुरंगचा रॅप असेल लाल दिव्याचा रॅप असेल चांगले रॅप आहे त्याच्यामध्ये कुठल्या एवढ्या अशा शिव्या नाही आहेत पण अचानक असं का तुला वाटलं की आपण असं रॅप करायचं शिव्या द्यायचे त्यामध्ये अक्षरशः म्हणजे घाण सगळे माझा पहिला रॅप आहे जो व्हायरल झाला त्याचं नाव आहे गुलाबाचा फुला सामाजिक जे प्रॉब्लेम्स असतात मुलं एकवीस म्हणजे का म्हणजे आता एक असं अशी लाईन आहे की जाती भेद दाखवणारी लाईन आहे त्यात मी जातीवाद दाखवलाय नंतर माझं पहिल्याच गाण्यापासून मी शिव्या देतो दुसरा विषय झाला की माझा बाप पांडुरंग गाणं ती कॉन्सेप्टच एक सुंदर आहे पांडुरंगावरती गाणं बनवणं आणि त्या गाण्यात मी लोकांनी ॲप्रिशिएट केलं मला नंतर मी लाल दिवेची गाडी नावाचं गाणं काढलं त्याच्यात पोरं अक्षरशः अशी त्या गाण्याखाली कॉमेंट्स आहेत की रॉक्सन दोन वर्षापूर्वी मी अभ्यास बंद केला तुझं हे गाणं ऐकून आम्हाला अभ्यास करायला प्रोत्साहन मिळालं तर थँक्यू सो मच तू हे गाणं बनवलं तर ते गाणं महाराष्ट्राच्या नजरेत आणून द्या ना आणि मुद्दा असा आहे की ह्या गाण्याला मी डिनाय नाही करतं की मी शिव्या नाही दिल्या वगैरे शिव्या मी दिल्या इथून पुढं देत राहणार माझ्या गाण्यात शिव्या असा काही सीन आहे शिव्या देण्यात मला कसलाच गिल्ट वाटत नाही कारण मी रिअल लाईफ मध्ये पण शिवेगाळे करतो आणि समाजाला पण दाखवतो की बाबा तुम्ही पण ह्या शिव्या देतात समाजाचा आरसा आणि समाजाचं प्रतिबिंब समाजाला दाखवतोय तर त्यात मला काय वावगं वाटत नाही की मी शिव्या देतो वगैरे बरं तुझ्या विरोधात आज गुन्हा दाखल झालेला आहे या शिव्यावरूनच गुन्हा दाखल झालाय आणि तू त्या ठिकाणी बिना परवाना याच्यामध्ये विद्यापीठात प्रवेश केला याविरोध आता तुला वाटत नाही का म्हणजे तुझ्यावर कारवाई होणार आहे तुला अटक सुद्धा होऊ शकते आता याच्याबद्दल आमचे वकील साहेब बोलतील कारवाई वगैरे गुन्हा कुठला कलम दाखल झालाय मला त्यातले लिटर काहीच माहिती नाही कारण मी जास्त वाचन नाही झालं आम्ही तुझ्या वकिलांशी बोलू त्याच्यापूर्वी तू दोन कान जी तू तू तयार खूप छान होते लोकांना तू मोटिवेट के ना मोटिवेट केलं विद्यार्थ्यांना केलं मग ते एवढं छान करत असताना एवढं चांगले तू मोटिव्हेशन करू शकतो तर अशी शिव्यांची गरज का पडली रॅपची अशी बनवण्याची म्हणजे त्या त्या म्हणजे तसे रॅप करून तू अजून चांगलं केलं असतं समाजासाठी बरोबर आता मुद्दा असा आहे की आदरणीय नामदेव ढसाळ त्यांची एक कविता आहे माणसाने नाही नाही मी त्यांचं उदाहरण देतोय त्या कवितेत त्यांच्या समाजाला दलित लोकांना शिव्या देऊन मोटिवेट करण्याचं काम त्यांनी का केलंय मुद्दा असा आहे शिवी आपल्याला बाप आपल्याला आपल्याला शिवी देतो बापाचा शिवी देण्याचा मागचा हेतू काय की पोरग हा बापाचा हेतू असतो आणि मुद्दा हा आहे आता मी काय महाराष्ट्राचा बाप नाही पहिली गोष्ट पण शिवी देणं आणि याचा मला काहीच दुमत वाटत नाही साहेब तुला चुकी वाटतं का शिवी दिली तू हे सगळं असं केलं नाही नाही शिवी देणं मला ॲक्च्युली चुकीचं वाटत नाही कारण मी कुठल्या पर्सनला शिवी देत नाहीये ती माझं गाण आहेत कॅरेक्टर आहे किंवा त्या गोष्टींना मी धरून एक काल्पनिक आहे मी तू म्हणतो ना ते शिवी खासगीमध्ये दिली जाते बरेचदा बरेच ठिकाणी दिली जाते आम्ही मान्य करतो पण तू ज्या पद्धतीने शिव्या देतो ते एकदम युट्यूबवर अपलोड करणं हे सगळं हे चुकीचं वाटत नाही का असं कारवाई होऊ शकते अर्थात तू जर असं करत असेल तर याच्यावर कारवाई होऊ शकते हे बघा सर जर हे गोष्ट हा मॅटर जर कोर्टापर्यंत गेला तर आदरणीय कोर्टाचा सन्मान करून मी ते गाणं डिलीट मारली किंवा कोर्ट जर मला म्हणलं की रॉक्सन पुढच्या गाण्यात जर तू शिव्या दिल्या तर तुला तु गुन्हा दाखल करण्यात येईल किंवा तुला कोर्टाचं ऐकतो की मी तुम्ही आम्ही ठरवणार नाही की शिव्या देणं चुकीचं आहे का ते कोर्ट ठरवेल आपल्यासोबत आता तुम्ही गेला असेल काय कारवाई होऊ शकते आता बेसिकली सोळा तारखेला आम्हाला एक्केचाळीस एची नोटीस भेटलेली आहे आणि एक्केचाळीस एच्या नोटीसला कम्प्लायन्स करण्यासाठी आम्ही सतरा तारखेला पोलीस स्टेशनला हजर राहिलेलो आहोत आणि आमचं म्हणणंही सादर केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ह्या केसच्या निकालानुसार आम्हाला अटक पोलिसांनी सध्या तरी स्थगित केलेली आहे आणि चार्जशीट झाल्यानंतर कोर्टात जाण्याची तयारी आहे माझ्या आई वरती बद्दल मी लिहिले महाराष्ट्राला पण मी तीच आठवण करून दिली की हे मा हे देख मेने दिया मेरे खून से मेने आसमान भर दिया तेरा बेटा भे आमिन सान न तेरे लिये मेने सिनेमे ही घर कर दिया असं तू एवढं छान लिहितोस मग याच्यात शिव्या द्यायची गरज काय पडली तुला असं आता तुझ्यावर कारवाई होणार म्हणजे गुन्हा दाखल झालाय शुभम जाधववर चतुर्सिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय ट्रेसपासचा गुन्हा दाखल झालाय काही रॅप त्यांनी चांगले देखील केलेत मोटिवेशन मोटिवेट दे करण्यासाठी लोकांना देखील केलेले आहेत मात्र या रॅपमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने शिव्या दिलेल्या आहेत आणि विद्यापीठाच्या विद्यापीठामध्ये अर्थात ज्या शिक्षणाचा माहेरघर म्हणून ओळखलं जातं पुण्याला त्या ठिकाणी त्या विद्येच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी अशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे जरी तो काही पुरावे त्याला तोंडी परवानगी जरी मिळाली असली तरी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यावर कारवाई होणार एवढंच काय तर विद्यापीठामध्ये ज्यांनी याला तोंडी परवानगी दिली आहे त्यांना देखील आता चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे आणि हा सगळा प्रकार तिथंच उघडकस येईल कॅमेरामॅन अमोल गवाळेस मी ए बी एबीपी माझा पुणे ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट